पर्यावरण मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी जायकवाडी धरणात जलपूजन केलं. जायकवाडीमध्ये सध्या 66% जलसाठा आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास धरण 100% भरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं की 2005 सालानंतर पहिल्यांदा जायकवाडीमध्ये 66% पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मी जायकवाडीच्या धरणाच्या बाजूलाच उभा आहे आणि डोळ्याचं पाळणं फिटावं अशा पद्धतीचं हे दृश्य आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे. यामुळं ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांची मागणी असेल त्या त्या वेळेला आपल्याला पाणी खाली सोडता येईल. शेतकऱ्यांना जेवढाच आहे लागेल तेवढा दिलासा देता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.